मित्रांनो मला जसा अनुभव आला आहे तसा तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या आयुष्यात एकदा तरी अनुभव आला असेल आपण प्रवास करत असताना म्हणा किंवा शाळेत जात असताना म्हणा किंवा अभ्यास करत असताना लायब्ररीत जेव्हा आपला एखादा मित्र होतो आणि आपल्याला त्या मित्राकडनं कळतं की त्या समोरच्या मित्राला आईवडील नाही आहेत तेव्हा आपल्या हृदयामध्ये कुठेतरी आपलं हृदय खूप पिवळतं त्यासाठी आपल्या मनात एक आशा निर्माण होते यार आपल्या मित्रासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे आपली याला कशी मदत होईल याचा आपण एक ना एक मार्ग शोधत असतो आणि मित्रांनो अशा स्वरूपाची आजची एम पी अपडेट आहे अशा विद्यार्थ्यासाठी एम पी सीने किंवा राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय स्वागतार आहे अतिशय छान आहे आणि तुम्हाला व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांना पाठवून नक्कीच त्याची मदत करू शकता त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुमच्या त्या मित्राला फायदा होईल नक्कीच आणि तुम्हालाही होईल समजा तुम्ही आणत असाल तर आणि आपल्या अशा मित्रांपर्यंत नक्की पाठवा त्यांना नक्कीच हा एक आनंदाचा क्षण असेल आणि त्यांचा तेन अभ्यास नक्की द्विगुणित होईल अभ्यासाची त्यांची ऊर्जासुद्धा वाढेल कारण मित्रांनो आपल्याला फेस प्रॉब्लेम करावा लागत नाही परंतु जे विद्यार्थी आणत आहेत त्यांना खूप सारे प्रॉब्लेम फेस करावे लागतात हे आपल्या सर्वांना माहीतच आहे चला तर मित्रांनो आपली अपडेट काय आहे ते आपण सुरुवात करूया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फ्युचर या आपल्या आप लाटक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप स्वागत करतो मित्रांनो अतिशय चांगली न्यूज आज आपल्यासाठी आलेली आहे आणि एमपीसीच्या आयोगाची कुठली अपडेट असो देवा मी प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम नक्की करत असतो आणि हे तुम्हाला माहीत सुद्धा आहे मित्रांनो परंतु अद्याप जर तुम्ही आपल्या परिवाराला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल कारण प्रेस करा म्हणजे काय होईल मित्रांनो मी एम पी अपडेट जसे टाकेल तसे लगेच तुमच्या मोबाईलवर फट दिरी त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे काय आजची न्यूज आपण सविस्तर पाहूयात विषय आहे अनाथ आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांच्या संदर्भात कारवाई करावयाच्या कार्यवाहीबाबत मित्रांनो ते अनाथ मुलांना जे काही एक टक्के आरक्षण देण्याचं ठरवलं होतं महिला बालिकास मंत्रालयाने त्या त्याबाबतची ही न्यूज आहे आणि काय सविस्तर न्यूज आहे कशाप्रकारे आपल्याला तो अर्ज करायचा आहे आणि अनाथ आरक्षण कोणाकोणा लागू होणार आहे ते सुद्धा आपण सविस्तर या बातमीमध्ये पाहणार आहोत फक्त त्यासाठी करायचं आहे काय तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे मित्रांनो कसं ना अर्धवट ज्ञान अर्धवट नॉलेज किंवा अर्धवट काम सुद्धा अतिशय धोकादायक असतं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत म्हणजे होईल काय सविस्तर न्यूज तुमच्या छान प्रकारे लक्षात येईल अनाथ मुलांना शासनाच्या विविध सवलतीचा लाभ घेता यावा याकरिता शासन निर्णय महिला व बालिकास विभाग क्रमांक दोन एप्रिल दिनांक दोन एप्रिल दोन हजार अठरा शिक्षण व नोकरी यामध्ये अराखीव खुलापदांमधून एक टक्के समांतर आरक्षण लागू करण्यात आलं आहे कधीपासनं दोन एप्रिल दोन हजार अठरापासून कशा कशामध्ये तर तुम्ही घेत असलेलं शिक्षण आणि प्रयत्न करत असलेली नोकरी यासाठी तुम्हाला एक टक्के समांतर आरक्षण लागू होणार आहे अनाथ मुलांकरिता लागू करण्यात आलेल्या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासन परिपत्रक महिला व बालिका विभाग क्रमांक तीन दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस अन्वये शासनाकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अनाथ आरक्षणांतर्गत पदभरतीसाठी दावा करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी विभागीय आयुक्त उपायुक्त महिला व बालविकास यांच्याकडून अनाथ प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे तसेच सदर प्रमाणपत्राचा सांकेतांक व दिनांक अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे त्यानुसार आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करताना अनाथ आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित जाहिरातीकरता अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वीचे लक्षात घ्या संबंधित जाहिरातीकरिता अर्ज करण्याच्या अंतिम दिनांक पूर्वीचे विभागीय उपायुक्त महिला व बालविकास यांनी प्रदान केलेले अनाथ प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे तसेच आयोगाच्या सर्वसाधारण सूचनांमधील तरतुदीनुसार एखाद्या जाहिरातीस अनुसरून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज सादर करताना अर्जाद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने उमेदवारांनी आयोगाच्या सूचनेनुसार कोणत्याही टप्प्यावर आवश्यक पुरावा कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे आयोगामार्फत सन दोन हजार वीसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खालील जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करताना अनाथ आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांना त्यांच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ सक्षम प्राधिकाऱ्याकडून निर्गमित करण्यात आलेल्या अनाथ प्रमाणपत्राची प्रत सादर करणे आवश्यक आहे जाहिरात क्रमांक आपली राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार वीसची ची त्याला तुम्हाला तेरा जानेवारी दोन हजार वीसपर्यंत पर्यंत ते सादर करायचे प्रमाणपत्र स्कॅन कॉफी बऱ्याच जणांनी मी अॅकॅमिक ॲड केलेली आवडत नाही परंतु शेवटी मित्रांनो कसं असतं पोट्यापानाचा प्रश्न आहे बरोबर ना आणि मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय फायद्याची गोष्ट मी या ठिकाणी घेऊन आलो या ठिकाणी एकलो बॅच आहे मित्रांनो पंचाळीस दिवसाची रिव्हिजन बॅच असणार आहे राज्यसेवेसाठी मित्रांनो शेवटच्या दिवसात रिव्हिजन किती महत्वाचे असते हे तुम्हाला वेगळं सांगायला नकोच मित्रांनो या ठिकाणी एकवय बॅच आहे पंचाळीस दिवसात तुमचं अतिशय चांगली रिव्हिजन ते करून घेणार आहेत या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो कोड वापरायचा आहे विग्ने लाईव्ह या ठिकाणी जर तुम्ही हा कोड वापरला तर तुम्हाला दहा टक्क्यांचा मोठं डिस्काउंट या ठिकाणी मिळून जाईल त्यासाठी तुम्हाला कोड वापरायचा आहे विग्ने लाईव्ह मित्रांनो या ठिकाणी रिव्हिजन केल्यामुळे काय होतं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी विस्मरणात जातात त्यासाठी रिव्हिजन अतिशय महत्त्वाचे असते आणि बाहेर जर क्लास लावायचे असतील तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे पन्नास साठ हजार रुपये भरावे लागतात परंतु त्यापेक्षा अतिशय त्यापेक्षा खूप कमी किमतीत तुम्हाला अन अकॅडमीवरती घर बसल्या क्लास मिळणार आहेत ते तुम्ही नक्की जॉईन करा यानंतर मित्रांनो पुढे आहे एकलव्य बॅचची टेस्ट सिरीज आहे मित्रांनो दोन हजार एकवीस साठीची सगळ्यात महत्वाचं असतं मित्रांनो अभ्यास करताना आपण नुसता भरमसाठ अभ्यास करत राहतो परंतु त्यामध्ये टेस्टचं किती महत्व आहे हे मला वेगळं सांगायला नको जर आपण प्रश्न सोडले तर आपल्या लक्षात येतं की आपल्या अभ्यासाची खुली कितीपर्यंत गेली आपल्याला अजून कोणते पॉईंट ॲड करायचे किंवा आपला अभ्यास किती मागं पडला हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर त्यासाठी सर्वात महत्वाचे असे टेस्ट सिरीज आणि या ठिकाणी मला टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहे एकलव्य राज्यसभा परीक्षा टेस्ट चा सर्व नाही दोन हजार एक या ठिकाणी विज्ञा लाईव्ह हा कोड वापरू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला डेली करंट अफेअरच्या टेस्ट सिरीज असणार आहे ते तुम्हाला साडेसात वाजता मंडे टू फ्रायडे तुम्हाला करंट अफेअर असणार आहे करंट अफेअर्सची माहिती किंवा इम्पॉर्टन्स हे तुम्हाला वेगळ्या शब्दात सांगायला नको जर तुमचा मिरट फॅक्टर कोणता होत असेल तर करंट अफेअर आणि मॅथ्स त्यामध्ये करंट अफेअर्चं महत्व महत्वाचं असतं नाही आता करंट अफेअरची भीती आहे मित्रांनो ती नक्कीच दूर होईल यामुळे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला करायचं काय अ प्लेस्टोरवरती जायचं त्या ठिकाणी अनॅकॅडमी ऍप डाऊनलोड करायचं आहे अनेक ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथं क्रिक कोडसाठी तुम्हाला एक कोड टाकायचा आहे विज्ञान लाव्ह तुम्हाला त्या तर मित्रांनो आजच सबस्क्रिप्शन घेऊन टाका मित्रांनो चला तर आपण आपल्या महत्वाच्या व्हिडिओ करून या व्हिडिओला लगेच सुरुवात तर महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्वप्रक्षेसाठी एकोणीस मार्च दोन हजार वीस पर्यंत आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेसाठी सात साथ एप्रिल दोन हजार वीस पूर्वी आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या उपरोक्त जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करताना अनाथ आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांनी त्यांच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ आवश्यक प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करायची अतिशय महत्वाचा पॉईंट आहे आपल्या ह्या न्यूजमधला की आपल्याला कार्यवाही काही करावी लागणार आहे तर लक्षात घ्या पहिल्या क्रमांकाचा पॉईंट आहे उपरोक्त परीक्षांकरिता आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज सादर करताना अनाथ आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी विभागीय उपायुक्त महिला व बालविकास यांच्याकडून प्राप्त अनाथ प्रमाणपत्राची स्कॅनप्रत प्रवास सादर करावी वैध अनाथ प्रमाणपत्राचा दिनांक संबंधित जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापूर्वीचा असणे अनिवार्य आहे अनाथ प्रमाणपत्र संबंधित जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करायच्या सा अंतिम दिनांकापूर्वीचे नसल्यास संबंधित उमेदवाराचा अनाथ आरक्षणाचा दावा मात्र रद्द करण्यात येईल व अशा पद्धतीने रद्द केलेला दावा नंतरच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतला जाणार नाही वैध अनाथ प्रमाणपत्र प्रत आयोगास पाठवताना त्यावर उमेदवारांनी स्वतःचं नाव परीक्षेचं नाव अर्ज नोंदणी क्रमांक नमूद करून प्रथम स्वसाक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड आहे आणि त्यानंतर प्रमाणपत्र स्कॅन करणं आवश्यक आहे नंतर अनाथ आरक्षणासाठी अर्जाद्वारे दावा केलेल्या उमेदवारांनी त्यांच्या दाव्यापृष्ट वरीलप्रमाणे वैध प्रवास सादर न केल्यास अथवा आयोगाकडे सादर केलेली कोणतीही कागदपत्रे अथवा प्रमाणपत्रे नंतर कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही कारणास्तव खोटी बनावट खाडाखोड केलेली अवैध संबंधित शासन आदेश नियमानुसार जारी न केलेली अथवा सक्षम अधिकाऱ्यांनी प्रदान न केलेली असल्याचे आढळून आल्यास अशी कृती आयोगाची फसवणूक करण्याचे समजा येऊन आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा व निवडीपासून उमेदवारास आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार प्रतिरोधित करण्यात येईल तसेच अशा उमेदवारांविरुद्ध संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई सुद्धा करण्यात येईल म्हणजे मित्रांनो अतिशय मोठी कारवाई तुमच्यावर होईल जर तुम्ही खोटं चुकीचं सर्टिफिकेट टाकलं तर हे लक्षात ठेवायचंय नंतर पुढचा पॉईंट वरीलप्रमाणे संबंधित जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापूर्वीची वैध अनाप अनाथ प्रमाणपत्राची स्कॅन प्रत प्री एक्झामिनेशन ॲट द रेट एम पी सी डॉट जी ओ ई डॉट इन या ईमेल आय डीवर दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसपर्यंत सादर करायची कधीपर्यंत बावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसपर्यंत तुम्हाला प्री एक्झामिनेशन ॲट द रेट एम पी सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसपर्यंत सादर करायची आहे त्यानंतर म्हणजे मित्रांनो अजून तुमच्याकडे एक महिना आहे त्यानंतर प्राप्त विनंतीचा विचार करण्यात येणार नाही सहसचिव परीक्षा पूर्व महाराष्ट्र लोकसेवा आयोग ठिकाण मुंबई ठीक आहे मित्रांनो तर आजची न्यूज मी का कवर केली तर मित्रांनो आपण अनाथ आपले जे काही मित्रही असतील आपल्या जवळचे जेव्हा आपण अभ्यास करताना आपल्याला शेजारचा कोणीचं सांगतो की मला वडील नाही आहेत मला आई नाहीत तेव्हा कुठेतरी आपलंही हृदय पिळवटलं जातं आणि अशा मित्रांसाठी हे आरक्षण आहे ते नक्कीच गरजेचं आहे अशा मुलांना खूप अडचणी येतात समजा मित्रांनो आपण जेव्हा पुण्याला राहतो तेव्हा आपण वडिलांकडे पैसे मागू शकतो की मला पाच हजार पाठवा सहा हजार पाठवा परंतु ह्या अनाथ असणाऱ्या विद्यार्थ्यांना पैशाचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो त्यांचं रक्ताचं नातं किंवा रक्ताचं जवळ नसल्यामुळं त्यांना पैसे म्हणा किंवा इतर भावनिक आधार म्हणा सगळ्याच वाटेवर uh, ते अतिशय हताश असतात आणि त्यांना हे आरक्षण मिळालं हे अतिशय स्वागत स्वागतोत्सुक बाब आहे स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे आणि जर असेच तुमचे कोणी मित्र असतील ज्यांना एवढील नाही आहेत तुमचंही हृदय त्यांच्यासाठी पिळवटतं तर त्यांच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ पाठवा त्यांना नक्कीच एक आनंदाचा धक्का द्या तुम्ही धक्का देऊ शकता त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ त्यांना तुम्हाला पाठवायचा आहे जास्तीत जास्त शेअर करायचा आपल्या अशा मित्रांसोबत चला तर मित्रांनो एम पी सीची प्रत्येक एक अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो अद्याप जर चॅनल सबस्क्राईब करण्यास पुन्हा एकदा विनंती करतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवीन अपडेट्ससाठी आपल्या कडेचं बेल अकाउंट प्रेस करा मित्रांनो भेटूयात परत एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद आणि अभ्यासासाठी तुम्हाला आभारभर शुभेच्छा